हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि इथे या पॉटमध्ये तुम्ही जी माती बघत आहात किती भुसभुशीत अशी माती आहे आणि हा, हा खूप मोठा असा पॉट आहे याच्यामध्ये मी हा मधुमालतीचा वेल लावलेला आहे खूप छान असा हा वाहडलेला आहे आणि याला मी फुल सनलाईटमध्ये ठेवलेलं आहे आणि हे जे माझं गेट आहे हे गेटवर मी त्याला असं चढवलेलं आहे कारण या वेलाला वाढण्यासाठी कशाचा तरी आधार लागतो आणि मी इथे हे गेट बंद असल्यामुळे मी याच्यावर हा वेल चढवलेला आहे आणि खूप सुंदर असं हे इथे दिसत आहे या गेटवर हा वेल आणि खूप छान हिरवागार असा झालेला आहे आणि आता त्याला फुलेसुद्धा लागतील याला मी अगोदर जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण असं कट केलं होतं तरीसुद्धा बघू शकता तुम्ही या दीड दोन महिन्यामध्ये याची खूप छान प्रकारे वाढ झालेली आहे आणि उन्हाळ्यासाठी ही बेस्ट वेल आहे की ती आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो आणि खूप सारे याला फुलं लागतात आणि त्याचा सुगंध तर खूप छान असतो आणि याला याची जास्त तर काही काळजीसुद्धा करायची नाही गरज नाही इथे मी या कुंडीमध्ये जे वाळलेले पानं आहेत हे मी वर असे टाकलेले आहेत आत्ता आपल्याकडे ज पानांची झाडांची पानांची पानगळ झालेली आहे तर ते पाने आपल्याकडे आपण जमा करून ठेवायचे आणि ते पानं जर आपण आपल्या प्रत्येक कुंडीमध्ये असे वरून टाकले तर त्यामुळे जे आपल्याला दररोज पाणी द्यावं लागतं ते आपल्याला एक दिवस आड करून जरी आपण आपल्या झाडांना पाणी दिलं तरी चालतं कारण त्या पानामुळे ज्या कुंडीमध्ये ओल राहते आणि त्यामुळे आपले पाण्याची सुद्धा बचत होते आणि झाडंसुद्धा आपले हिरवेगार असे राहतात आणि या वेलला जास्त उन उन्हामध्ये सुद्धा ही वेल छान प्रकारे राहू शकते आणि हिला जास्त उन्हामध्ये खूप सारे फुलं फुलतात त्यामुळे हिला फुल सनलाईटमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो इथे मी आ, या वेलाला जे वाळलेल्या फांद्या आहेत त्या काही कट करायच्या राहिल्या होत्या तर त्या मी कट करून घेते म्हणजे जेणेकरून परत याला छान प्रकारे याला फुले येण्यासाठी काही अडचण राहणार नाही आणि खूप सारे फुलं याला लागतील त्यामुळे मी इथे पूर्ण जे छोट्या छोट्या वाळलेल्या फांद्या आहेत त्या मी कट करून घेत आहे आणि आत्ता इथे या फांद्याला खूप सारे फुलं लागणार आहेत तर ही वेल तुम्ही नक्की बागेमध्ये लावा थँक्यू बाय